आज आपण पाहणार आहोत मेजर अप्पासाहेब सुर्वे यांची वीरगाथा। अप्पासाहेब सुर्वे यांनी 1971 युद्धात गोरखा रायफल बटालियनचं नेतृत्व केलं आणि जीवाची बाजी लावून देशासाठी लढा दिला। शत्रूने केलेल्या गोळीबारात पोट फाटलं आणि आतडी बाहेर आली तरीही हा योद्धा थांबला नाही, लढला आणि शत्रूचा खात्मा केला। 1965 आणि 1971 युद्धात सुद्धा मेजर सुर्वे यांनी शौर्य गाजवलं। पाहूयात वीरचक्राने सन्मानित मेजर अप्पासाहेब सुर्वे यांची शौर्य गाथा। परत एक मशीन गनचा बस्ट आला आणि तो मशीन गन बस माझा डाव्या साईडला लागला आणि पोट अर्ध फाटलं गेलं। त्यात ते पोट फाटलं गेल्यानंतर आतडा असा बाहेर पडला। तर आमचं परत त्याला सांगितलं मोठं शेल ड्रेसिंग आहे ते लावलं, ते गुंडाळलं आणि परत पुढे चाललो। आपल्या पराक्रमाची आणि देशसेवेची कहाणी सांगणारे हे आहेत मेजर अप्पासाहेब दादासाहेब सुर्वे। त्यांच्या शौर्य आणि धाडसाचं हे वर्णन ऐकताना इतिहास अगदी नजरेसमोर उभा राहतो आणि अंगावर शहारा येतोय। त्यांनी ही एक आठवण सांगितली असली तरी संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी असे अनेक पराक्रम गाजवले। टार्गेटला कॅप्चर करायच्या अगोदर एक गोळा माझ्या जवळ पडला आणि त्याने माझा डावात निकामी झाला। मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी आमच्या जवानाला सांगितलं पट्टी बांधायला, काय होत नाही। पट्टी बांधायला सांगितली, त्यांनी आमच्याकडे शेलचं प्रोटेक्शन करायला शेल प्रूफ असती ती बांधली त्याला आम्ही परत पुढं निघालो। तरी येतोय म्हणलं ते जवळजवळ पळून गेले पाकिस्तानी, तिथं पठाण लोक होते। 1965 आणि 71 युद्धात त्यांनी गाजवलेला पराक्रम अतुलनीय आहे। तारीख होती 15 डिसेंबर 1971, वेळ पहाटे 2 वाजता। गोरखा रायफल बटालियनचं नेतृत्व होतं मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्याकडे। गोरखा आयली हा नारा देत गोरखा बटालियन शत्रूवर तुटून पडली। शत्रूच्या बॉम्ब हल्ल्यात, अंदाधुंद गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या वर्षावात प्राणांची बाजी लावत बटालियनने चत्रनवर कब्जा केला। मराठमोळ्या मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्या नेतृत्वात तुकडीनं हे भरीव यश मिळवलं होतं। मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्या या जोखमीच्या कामगिरीबद्दल त्यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात आला। अंधारामध्ये थोडीशी तिथर बितर झाली होती लोक, म्हणजे काही लोक इकडे काही लोक काही कॅप्चर होते, काही माझ्यावर पुढे आलेली होती, त्या जागेवर अटॅक केला, त्यांना तिथनं एक उठवण लावलं, ते पळून गेले लोक तिथं आणि आम्ही ती एरिया कॅप्चर केली म्हणून सक्सेस सिग्नल वगैरे दिला, सगळं दिलं। 1971 युद्धात हा पराक्रम गाजवत असतानाच मेजर सुर्वे गंभीर जखमी झाले होते। पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांना घेराव घालून ताब्यात घेतलं। त्यांनी टँक्स घेऊन मला घेरा काढला आणि मग मला त्यांनी कॅप्चर केला। तोपर्यंत मी बेशुद्धच होतो आणि मग ते मला उचलून घेऊन गेले माझ्यावर, या जवानाने त्यांनी घेतलं, ते माझ्यावर प्रिझनर झाले। रावळपिंडीच्या जवळपास त्या साईडला आम्ही गेलो, तिथं त्यांनी मिलिटरी हॉस्पिटल होतं त्यांचं, त्याला ते जनरल हॉस्पिटल म्हणतात, तिथं मला त्यांनी ठेवलं आणि मग माझ्यावर उपचार सुरू केले। हां, ते उपचार करताना त्यांनी मला सांगितलं होतं की तुझा हात इथून आम्हाला कापावा लागेल। तर मी त्यांना सांगितलं की त्याला माझी परवानगी नाही आहे। शत्रूच्या तावडीत सापडल्यावर आयुष्याची भीक न मागता जियेंगे तो और भी लढेंगे असं बाणेदार उत्तर त्यांनी दिलं। जियेंगे तो और लढेंगे। 2 वेळा युद्ध कैदी झाले मात्र मृत्यूच्या तावडीतून सही सलामत परतले। आमच्यातल्या 2 लोकांनी कुकरी काढली, त्यांना त्यांनी मारलं, म्हणजे पॉईंट ब्लँक देखील द्या। मला म्हणते तुम्ही काय करणार आहे, म्हटलं जियेंगे तो और लढेंगे, जियेंगे तो और लढेंगे। त्याला हेच म्हटलं मी, तो चाट झाला। म्हणलं तुला मारायचं तर मार, मी काय तुझ्याकडे भीक मागणार नाही।
कोल्हापूर सारख्या समृद्ध जिल्ह्यात अप्पासाहेब सुर्वे यांचा जन्म झाला. वडील शाहू महाराज यांच्या संस्थानामध्ये दिवाण पदावर काम करत होते. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अप्पासाहेब यांना नोकरी करावी लागली. काही काळ खासगी नोकरी केली, मात्र त्यात त्यांचं मन रमलं नाही. नोकरी सोडून ते डेहराडूनला गेले आणि तिथं सैन्यात भरती झाले. या सगळ्या पराक्रमात आणि खडतर प्रवासात मेजर सुर्वे यांच्या सोबत हिमालयासारख्या उभ्या होत्या त्यांच्या पत्नी नीना सुर्वे. पतीच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा ऊर भरून येतोय. वाराणसी में मंदिर है, वहां पर हर फ्राइडे को पुजारी आता है पूजा करने, और वहां पर इनकी खुकरी, वो खुकरी रखी हुई, उसकी पूजा करते हैं वो, और इनकी फोटो भी लगी हुई है. उधर के ऑफिसर्स और जवान्स बताते थे क्या इन्होंने क्या किया है देश के लिए और हमारे रेजिमेंट के लिए. एंड आई एम वेरी प्राउड ऑफ हिज अचीवमेंट्स. प्राणांची बाजी लावून मोठ्या हिमतीनं शत्रूला पळवून लावणारे मेजर अप्पासाहेब सुर्वे, त्यांचं कार्य आणि कर्तृत्व भारतीय लष्कराच्या प्रतापाची आठवण करून देणार आहे. त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या तर आहेतच, शिवाय सैनिकांबद्दलचा आदर आणि सन्मान हजार पटीनं वाढवणाऱ्या आहेत. अशा वीर मेजर अप्पासाहेब सुर्वे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. मेजर अप्पासाहेब सुर्वे यांच्या शौर्य गाथेनंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.